नमस्कार, मी विद्यासागर एल सुंचू रिझर्व्ह बँकेत काम करत होतो. रिटायर झालो 2021 मध्ये. रिटायर झाल्यानंतर 2 वर्ष माझे चांगले गेले, पण गेल्या वर्षी मला थोडा त्रास जाणवा लागला इन द मंथ ऑफ जून. मग मी ट्रीटमेंटसाठी गेलो होमिओपॅथीमध्ये. ॲलोपॅथीमध्ये नाही जाता, होमिओपॅथीमध्ये गेलो. पण 1.5-2 महिने होमिओपॅथी औषध घेतल्यानंतरसुद्धा मला काही फरक जाणवलं नाही. मग मी माझ्या रिझर्व्ह बँकेच्या मेडिकल ऑफिसरकडे गेलो, तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही स्कोपी करा, एंडोस्कोपी करा, म्हणजे आपल्याला कळेल आतमध्ये काय आहे ते. पण माझ्या एका मित्रांनी सजेस्ट केलं की नको, आधी आपण डॉक्टर बबिता मॅडमला भेटूया, बबिता गोडके खारघरला, ते माझे फॅमिली डॉक्टर आहे. त्यांना भेटलो, त्यांनी पण मला ॲसिडिटी म्हणून 1-2 दिवसाचे गोळ्या दिले. पण नंतर त्यांना मी इमिडिएटली सांगितलं, मॅडम मला त्रास काही कमी होत नाही. मग त्यांनी सजेस्ट केलं की आपण मग आता आपण असं करूया, अँडोस्कोपी करूया, म्हणजे आपल्याला आतलं काय ते समजेल, ते कॅमेरा टाकून बघतात असं सगळं. मग मी MGM मध्ये आलो. MGM मध्ये त्यांनी माझी अँडोस्कोपी केली आणि ते बायोप्सीला पाठवलं. तेव्हा कळलं की हे कॅन्सर आहे. कॅन्सरचं ट्रीटमेंटसाठी मग मी इथेच ॲडमिट झालो. डॉक्टर विकास गुप्ता ॲज अ सर्जन, डॉक्टर पॉल ॲज अ ऑन्को आणि डॉक्टर बबिता मॅडम ह्या टीमच्या अंडर मी इथे ॲडमिट झालो. आणि त्याने सजेस्ट केल्याप्रमाणे पहिले केमो झाले, नंतर सर्जरी झाली, नंतर परत आता 4 केमो झाले. आणि त्या ट्रीटमेंटमुळे मी आज स्वतःला त्याच्यातून बाहेर पडलो असं मला सक्सेसफुली वाटते. आणि इकडचं MGM ची सारी टीम, हे डॉक्टर्सची टीम, सिस्टर्सची टीम, मेडिकल ऑफिसर्स, स्पेशली नावं घ्यायची झाली तर डॉक्टर पॉल, डॉक्टर विकास गुप्ता, डॉक्टर बबिता मॅडम आणि बाकी ड्युटी डॉक्टर्स, प्लस मला जे केमोसाठी डे टू डे पर्टिक्युलरली माझी केअर घेणारे डॉक्टर दीपाली सिस्टर अँड द स्टाफ नर्स, आणि एक डॉक्टर स्पेशली नाव घ्यायचं मेडिकल ऑफिसरचं, तर डॉक्टर शबाना मॅडम, ह्या लोकांनी मला खूप पॉझिटिव्ह ठेवलं. आणि त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे, माझ्या पॉझिटिव्ह नेचरमुळे मी ह्याच्यातून टोटली सक्सेसफुली बाहेर पडू शकलो. आणि आज मला खूप बरं वाटतं आहे आणि मला असं वाटतं की मी ह्याच्यातून टोटली सक्सेसफुली बाहेर पडलो. आता पुढचं फॉलोअप ट्रीटमेंटसाठी मला बोलवत आहेत, मी येईन. आणि मला असं वाटतं की ओनली बिकॉज ऑफ द MGM स्टाफ, डॉक्टर्स टीम अँड द एन्टायर टीम, मी आज सक्सेसफुली ह्याच्यातून बाहेर पडू शकलो. धन्यवाद.